आज काय परिस्थिती आहे? आज सुद्धा 11 लाख शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित आहे. वीज बिलाचा प्रश्न आला. आज कोरोना सारख्या महामारीमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. जगायचं कसं हा फार मोठा प्रश्न आहे. ज्यांचं वर्षाचं उत्पन्न सुद्धा 10,000 नाही असल्या लोकांना सुद्धा 15-15 आणि 20-20 हजाराचं लाईट बिल पाठवलं. त्या ठिकाणी आंदोलनं केली गेली. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज बिलांची होळी केली गेली. अधिवेशनामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल, आमचे नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी सरकारला जाब विचारण्यात आला. तुम्ही बघा या सरकारचं कसं आहे. वीज बिल आलं त्यावेळेला एक म्हणलं कमी करू, दुसरा म्हणलं वीज बिल माफ करू, आणि तिसरे म्हणले की जर वीज बिल भरलं नाही तर तुमची लाईट कापून देऊ. या दिवसांमध्ये माणूस हवालदिल झालाय, त्याला आधार देण्याची गरज आहे. सरकारला मायबाप आपण म्हणतो. या मायबाप सरकारने अशा वेळेला जनतेला मदत नाही करायची तर कधी मदत करायची हा प्रश्न आज त्यांना विचारा. तुमच्याकडे मत मागायला त्या ठिकाणी येतात. त्यांना विचारा काय झालं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं, काय झालं त्या ठिकाणी वीज बिलांचं. इतके निर्दयीपणे वागले की ट्रान्सफॉर्मरच्या ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काढून नेले. गावाच्या गावा अंधारामध्ये लोटली. जनतेला अंधारामध्ये लोटलेल्या या सरकारला तुम्ही साथ देणार आहात का हे विचारायला आज आम्ही आलोय. कोरोनामध्ये नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद झाले, कसं जगावं हे समजेना. भारतीय जनता पार्टीनी घंटानाद आंदोलन केलं, मंदिर उघडा म्हणून सांगितलं. सगळ्यांनी टीका केली त्याच्यावर, म्हणलं देवळं उघडलं की कोरोना होतो, कोरोना वाढतो, आणि देव पाहिजे असेल तर देऊळ कशाला पाहिजे. बरोबर आहे, पण आमचा लढा हा त्या ठिकाणी जे आमचे कष्टकरी बंधू भगिनी आहेत, जे फुलं विकतात, फळं विकतात, प्रसाद विकतात, अबीर विकतात, बुक्का विकतात, आज त्यांचं त्यांच्यावरच जीवन आहे. तेवढंच एक उत्पन्नाचं साधन आहे. त्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लढा पुकारला होता. परंतु सरकारला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची काही घेणं देणं नाही आहे. एसओपी मागितली. कोविड आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्या आपल्या महिला उपचारासाठी दाखल आहेत, सरकारी कोविड आणि क्वारंटाईन सेंटर, त्या ठिकाणी सुद्धा आज आपल्या महिला भगिनी सुरक्षित नाही आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, जवळपास 14 विनय भंग आणि 4 बलात्कार झाले. वारंवार मागण्या केल्या गेल्या, विधानसभेमध्ये नेत्यांनी मागण्या केल्या, आम्ही निवेदनं दिली, पण सरकारचे डोळे उघडले नाहीत. सगळ्यात आधी जर एसओपी कुठली आली असेल तर ती आली बारची एसओपी. मास्क लावून दारू प्यायची का मास्क काढून दारू प्यायची याची नियमावली सरकारने सगळ्यात आधी केली. आम्ही विचार करत होतो की एवढ्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये सरकारला बारच कसे काय आठवले ते आत्ता आम्हाला कळलं. मुंबईमध्ये बार किती, छोटे किती, मोठे किती, कोणाकडून किती घ्यायचे, 50,000 घ्यायचे का 1 लाख घ्यायचे का 5 लाख घ्यायचे, पोलीस अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ड्युटीवर लावून टाकलं. तुमच्या आमच्या संरक्षणाच्या नाही बंधू भगिनींनो, पैसे गोळा करायच्या. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मला असं वाटतंय असं घडलं असावं की एक IPS अधिकारी राज्याच्या गृहमंत्र्यावर त्या ठिकाणी आरोप करतोय आणि गृहमंत्र्याला 100 कोटी रुपयाची खंडणी घेतली म्हणून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागतोय. यासारखी दुसरी नामुष्की कुठलीच नाही, यासारखी दुसरी नामुष्की कुठलीच नाही बंधू भगिनींनो. आज इतक्या गोष्टी घडताना सुद्धा बलात्कार होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत, पोरी आत्महत्या करतायत, त्यांना जाळून मारून टाकलं जातंय. सरकारचं लक्ष आहे कुठे? काय चाललंय सरकारमध्ये, काय चाललंय राज्यामध्ये? राज्यामध्ये एकच चाललंय, राज्यात चाललंय व्याभिचाराचं उदात्तीकरण. उदात्तीकरण चाललेलं आहे.
आणि म्हणूनच आज एखादी मुलगी मेली तर तिचा FIR का होत नाही हे विचारायला आम्हाला कोर्टाचा सहारा घ्यावा लागतोय. मी आता इथं नाव घेऊ शकत नाही कारण आपण त्याच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे, पण तुम्हाला ते प्रकरण माहिती आहे की कशा पद्धतीने मुस्कटदाबी या ठिकाणी चालू आहे. दीपाली चव्हाण सारखी एक पोरगी 28 वर्षाची, तिला आत्महत्या करावी लागली. आरोपीवर अजून सुद्धा FIR झाला नाही, दुसरा आरोपी बाहेर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकांचा अध्यक्ष तुमच्या पंढरपुरात फिरतोय आणि सांगतोय की इथं मतदान करा. एक बलात्कारी ज्याच्यावरती 376 गुन्हा दाखल आहे आणि फक्त तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा युवकांचा अध्यक्ष आहे म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक झालेली नाही. पोलीस सुद्धा बीस अमरीकरांच्या मागे लागलेत. देवेंद्रजी परवाच कोर्टाने फटकारलंय त्यांना की का अजून FIR ची त्याची का तजवीज केली नाही, का त्याची इन्क्वायरी केली नाही. किती केसेस तुम्हाला मी सांगू, राज्यामधल्या मुलींना अपहरण केलं जातंय त्यांचं. बीड जिल्हा माजलगाव गाव आज सुद्धा मी सांगू शकते तुम्हाला, 17 वर्षाच्या मुलीला उचलून नेलं. नेणाऱ्याने फोन करून सांगितलं आईला की तुझ्या मुलीला आम्ही उचलून नेतोय, शोधायचा प्रयत्न करू नको. पोलीस स्टेशनला गेली, पोलीस अज्ञानताच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा नोंदवतात. आई सांगते अहो हा बघा फोन, हा बघा नंबर, हा बघा तो माणूस. आज 2 महिने झाले, विचार करा. त्या मुलीच्या आई वडिलांना त्या ठिकाणी झोप येत नाही. ही आज परिस्थिती राज्याची आहे, ही राज्याची परिस्थिती आहे. सामाजिक न्याय मंत्री काय म्हणतोय, मी जाहीर केलं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या. आम्ही सांगितलं होतं की जर खोटी तक्रार कोणाच्या विरोधात आली असेल तर त्या महिलांवरती सुद्धा गुन्हा नोंदवा. का नाही केलं महाराष्ट्र सरकारने? का नाही अजूनपर्यंत त्या ठिकाणी गुन्हा नोंद केला? मोठमोठी भाषणं करतात महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण, आणि ज्या वेळेला काही करायची गरज येते त्यावेळेला मात्र काही करत नाही. 7 मुली महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीमध्ये 7 मुलींना जिवंत जाळण्यात आलं. एक आमची हिंगणघाटची निर्भया जिच्यामुळे आज शक्ती कायदा येतोय महाराष्ट्रात, तिच्या अंत्यविधीच्या वेळेला सरकारने दिलेलं आश्वासन आजपर्यंत पूरं केलेलं नाही. लिहून दिलं होतं की त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत करण्यात येईल, तुमच्या घरातल्या वारसाला नोकरी देण्यात येईल. 1 वर्ष होऊन गेलं, कोणी सुद्धा त्या ठिकाणी फिरकलं नाही. हा सुद्धा मुद्दा भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये उपस्थित केला. आज ही राज्याची परिस्थिती आहे. कायदे बनवणार सगळ्या कायद्यांचं स्वागत, पण जर कायद्यांची अंमलबजावणीच होणार नसेल तर ते कायदे करून तरी काय फायदा बंधू भगिनींनो, याचं उत्तर विचारा. जे तुमच्या गावामध्ये फिरतायत, जे तुमच्याकडे मतं मागतायत, आज राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का, हा प्रश्न विचारायची वेळ आली. अहो महिला आयोग अस्तित्वात नाही, 1.5 वर्ष झालं. राज्यातल्या अडलेल्या महिलांनी जायचं कुणाकडे? राज्याच्या महिला बाल विकास मंत्री म्हणतात 8 वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं पण त्यांनी अजून सुद्धा दिलं नाही. ही तुमची संवेदनशीलता आहे. ज्यांच्या सोबत मी काम केलं गेली 5 वर्ष मागची, महिलांसाठी घसा कोरडेपर्यंत त्या ठिकाणी घोषणा देणाऱ्यांना आता महिलांच्या वर होणाऱ्या अत्याचारांची काही ग्रॅव्हिटी राहिली आहे की नाही? आणि म्हणून बंधू भगिनींनो मी खास त्याच्यासाठी आली आहे, तुम्हाला हे सांगायला आली आहे की बलात्कारी आणि यांना अभय देणाऱ्या, शक्ती देणाऱ्या या सरकारला तुम्ही मतदान करणार आहात का? या दिवसामध्ये आपल्या जीवाभावाचा माणूस असणारे समाधानदादा औताडे यांच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेचे, विधान परिषदेचे, त्या ठिकाणचे आपले प्रशांत मालक यांचा आणखीन एक हात मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी समाधानदादा औताडे यांना या विधानसभेचा बुलंद आवाज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी करण्यासाठी आपण सगळ्यांनी पाठवा.